हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा आपण आपला चौथा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि नक्कीच तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ आवडले असतीलच. नसेल आवडले तरी सहन करा, आपण अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ तयार करू. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे ते सांगा अभ्यासाच्या बाबतीतलेच. नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्हाला कार्टूनचे व्हिडिओ पाहिजे आणि असे ते व्हिडिओ पाहिजे, तर ते जमणार नाही. अभ्यासाच्या बाबतीतलेच सांगा, इतिहासाच्या बाबतीतलेच सांगा, दुसरे व्हिडिओही चालणार नाही. ओके, तर आता या व्हिडिओमध्ये अजूनही एक छोटासा टॉपिक घेणार आहे की 18व्या शतकामध्ये युरोपामध्ये जी औद्योगिक क्रांती घडून आली, त्या औद्योगिक क्रांतीचा त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकास आला, वैज्ञानिक दृष्टीचा विकास झाला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा इतरल्या इतिहास लेखनावर काय परिणाम झाला ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. काय बघणार आहे आणि कोणत्या, हे चौथं व्हिडिओ आहे, काय बघणार आहे याच्यामध्ये फक्त छोटासा मुद्दा, युरोपातील 18व्या शतकात, हे 18वं शतक आहे, 18व्या शतकात काय झालं, औद्योगिक क्रांती युरोपामध्ये औद्योगिक क्रांती घडून आली, तर या क्रांतीचा म्हणजे या क्रांती वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला आणि या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आपल्या इतिहास लेखनावर, कारण आता आपण इतिहास लेखनच बघत आहोत, त्यामुळे याचा परिणाम इतिहास लेखनावर कसा झाला हे आपण पाहत आहे. तर 18व्या शतकामध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या झाल्या. एक म्हणजे तत्वज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विकास घडून आला आणि दुसरं प्लस विज्ञान, म्हणजे जे काही संशोधन करण्यात आले तर मॅक्झिमम हे संशोधन शोध जे लागले ते 18व्या शतकात लागले आणि तत्वज्ञानातही मोठ्या प्रमाणात विकास झाला. ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा 18व्या शतकामध्ये आलेल्या आहेत. तर या दोन क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती 18व्या शतकात घडून आली आणि त्यामुळे मग सगळ्या इतिहास लेखनावर याचा कोणता परिणाम झाला असेल, एकदम म्हणजे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जे शास्त्र शुद्धपणा म्हणतो की ज्यामुळे इतिहासामध्ये कॉन्क्रीटनेस आलं, सत्य त्या अजून जास्त पडताळून पाहता येऊन राहिलेली होती, तर ते याच्या प्रगतीमुळे, विज्ञानांच्या प्रगतीमुळे झाला. तर इतिहासामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर होऊ लागला, वैज्ञानिक पद्धतीचा वापर, ठीक आहे, इतिहासामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर. आता हा वापर कोणत्या गोष्टींवर करण्यात आला, तर सामाजिक आणि ऐतिहासिक, सामाजिक आणि ऐतिहासिक गोष्टींचा, वास्तवांचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून शक्य झाला. कशामुळे, वैज्ञानिक पद्धतीमुळे सामाजिक आणि ऐतिहासिक गोष्टींचा, ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणं शक्य झालं आणि विचारवंतांनाही असं वाटू लागलं की इतिहासातील ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण वैज्ञानिक पद्धतीचा वापर करू शकतो. याचं उदाहरण आपल्याला देता येईल की ज्या शिलालेख असतात किंवा जे अवशेष असतात त्यांच्यावर सायंटिफिक पद्धतीने ट्रीटमेंट करून ते कोणत्या काळातलं आहे हे जाणून घेता येते. अनेक अशा पद्धती आहेत की ज्या पद्धतीने आपल्याला त्या काळात त्या गोष्टी कोणत्या काळातल्या आहेत हे तपासून पाहता येते आणि हे सगळं विज्ञानाने शक्य झालं. म्हणून आता त्याच्यामध्ये अजून कॉन्क्रीटनेस ज्याला म्हणतो आपण इतिहासाच्या संशोधनामध्ये या विज्ञानामुळे आला. आणि पुढे मग युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या संबंधीचे खूप विचारमंथन झाले आणि यातून पुढे इतिहासामध्ये वस्तुनिष्ठतेला म्हणजे सत्यतेला प्राधान्य मिळाले, महत्व आले की फॅक्ट फाइंडिंग. आता खरंच असं आहे का
एखादी गोष्ट माहीत झालेली आहे तर ती खरंच त्या काळातली आहे का हे तपासून पाहण्यासाठी नक्कीच वैज्ञानिक गोष्टींचा वापर करण्यात आला. हे एक झालं. आता 18व्या शतकाच्या आधी परिस्थिती कशी होती. वैज्ञानिक दृष्टिकोन 18व्या शतकात मोठ्या प्रमाणात विकसित झाला, परंतु 18व्या शतकाच्या आधी सगळीकडे ईश्वर विषयक चर्चा होत होती. म्हणजेच प्रीस्ट लोकांना, धार्मिक धर्मगुरूंना अतिशय महत्व दिला जात होतो. त्यांच्या वाणीला ते बोलेल त्याला सत्य मानल्या जात होतो. त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा आधार लागत नव्हता. ते आहे म्हणजे सत्य आहे असं मानल्या जात होत. हे 18व्या शतकाच्या अगोदरची गोष्ट आहे आणि तिथे धर्मभ्रष्टपणा किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि मग औद्योगिक क्रांतीमध्ये यांचा धर्माचा प्रभाव कमी होऊ लागला. या विषयांना महत्व दिला गेलं होतं, परंतु हे चित्र 18व्या शतकात बदलत गेलं आणि 1737 लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगायला 1737 मध्ये सगळ्यात पहिले 1737 देश आहे कोणता, जर्मनी. मनी माहित आहे ना, मनी, आणि मनीला लावायचा जर, जर्मनी. काय 1737 जर्मनी. मग काय झालं इथे, इथे सगळ्यात पहिले युनिव्हर्सिटी माहित आहे. युनिव्हर्सिटी म्हणजे काय, विद्यापीठ. कशाचं विद्यापीठ, या विद्यापीठामध्ये कोणतं विद्यापीठ आहे आता हे तर सांगितलंच नाही मी. काय पाहिलं का पुस्तकात, सांगा पुस्तकात पाहिलं असेल तर कोणतं विद्यापीठ लिहू का, लिहू गॉटिंगेन. आता गेन म्हणजे माहिती आहे आपल्याला, है ना, गेन. आणि इकडे गॉटिंगेन कोणती युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंगेन जर्मनी. देश कोणता, जर्मनी. गॉटिंगेन युनिव्हर्सिटी 1737 गॉटिंगेन युनिव्हर्सिटी इथे सर्वप्रथम इतिहास विषय शिकवायला सुरुवात केली. लक्षात आलं इतिहासाला महत्व केव्हा आलं, म्हणजे एक शास्त्र म्हणून, एक विषय म्हणून, एक स्वतंत्र विषय म्हणून जर्मनीच्या गॉटिंगेन इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये इतिहास विषयाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. काय लक्षात येऊन राहिलेलं आहे, बोला कोणत्या देशात, युनिव्हर्सिटीचं नाव कमेंट सेक्शन मध्ये लिहा पटकन. युनिव्हर्सिटीचं नाव इसवी सन 1737, सिंपल आहे. पूर्ण नाव नंबर लक्षात नाही राहिलं, 1737 जर्मनी गॉटिंगेन इतिहास विषयाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. आणि नंतर मग जर्मनीच्या पाठोपाठ इतरही देशांमध्ये इतिहास विषयाला शिकवायला सुरुवात झाली. पुन्हा एक वेळा रिवाइज करायचं. या व्हिडिओमध्ये आपण काय करून राहिलो, युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि इतिहास लेखनावर त्याचा झालेला परिणाम. 18व्या शतक औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये इतिहास आणि विज्ञान या विषया या बाबतीत मोठ्या प्रमाणात क्रांती घडून आली, विकास होऊ लागला आणि त्यामुळे मग वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून समाजातील आणि सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणं शक्य, वस्तुनिष्ठता आली आणि अगोदरच्या काळातील ईश्वर विषयक चर्चांचा प्रभाव कमी होऊ लागला. त्याचा असं झालं की 1737 मध्ये जर्मनी या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये सर्वप्रथम इतिहास हा विषय शिकवण्यास सुरुवात झाली. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये, गॉटिंगेन. गेन गॉटिंगेन काय लक्षात राहील, हा
ओके थैंक यू. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट पार्ट.